चाळीस लाखांचा गुटखा प्रकरणात आयजीच्या पथकाने कारवाई केल्यानंतर अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचचे पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर तीन अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे त्याचा शोध कोण घेत आहे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे चाळीस लाखांचा गुटखा कोणाचा याचा तपास पहिले पूर्ण होण्याची गरज होती आरोपींची अटक करत त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक होती पण पोलीस दलाने आरोपीची अटक न करता थेट कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू केल्याने पोलीस दलाच्या मनोबलावर परिणाम झाला आहे जुने शहर पोलीस स्टेशनच्या पाच डीबी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले पथकाचे प्रमुख विलास पाटील आणि ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला जुने शहर पोलीस स्टेशनची डीबी निलंबित करण्यात आली तशी ती स्थानिक गुन्हे शाखेची पण करण्याची गरज होती पण तसे झाले नाही गुटखा प्रकरणात गुटक्याचा आरोपी मोकाट असून पोलीस दलातच कारवाईचे सत्र सुरू झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे या प्रकरणात गुटक्यावर कारवाईची ज्यांची जबाबदारी आहे त्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मात्र नामनिराळे आहेत ब्युरो रिपोर्ट आर न्यूज अकोला